कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी विनामास्क फिरणारे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागल्यानं महाराष्ट्र शासनानं सर्वत्र आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर जत पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत. याबाबतची माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्राथमिकदृष्ट्या उपाय म्हणून विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती दुकान, हॉटेल्स, मंगल कार्यालय, भाजी मार्केट, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, वित्तीय संस्था आदी ठिकाणी मास्क न वापरणारे दुकानदार, ग्राहक, दुचाकीवरील दुचाकीस्वार, अर्धवट मास्क घालून फिरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे नागरिक या घटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस कठोर कारवाई करणार असून त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा जत पोलिसांकडून देण्यात आला आहे. कोविडचा वाढता धोका लक्षात घेता शासनाने जे निर्बंध लादलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मी प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना पुन्हा एकदा सूचित करतो की शासनाने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत, मास्क घालणे असेल, सामाजिक अंतर ठेवणं असेल, तर या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून आपल्याला हा साथ रोग कंट्रोलमध्ये ठेवता येईल. यामध्ये दंडात्मक कारवाई करणं जरी अपेक्षित नसलं तरी परंतु लोकांना शिस्त राहावी, लोकांनी या नियमाचं पालन करावं याकरता दंडात्मक कारवाई करण्याची गरज भासू नये. लोकांनी स्वतःहून या नियमाचं पालन करावं असं मी आवाहन करतो. गोपाळ परतूर, स्टार महाराष्ट्र न्यूज, जत.